मूळचे पाथर्डी तालुक्यातील असलेले लक्ष्मण खेडकर हे शिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेली हीच पोस्ट सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी असं काय लिहिलं की त्याची एवढी मोठी चर्चा सुरू आहे. लक्ष्मण खेडकर यांना त्यांच्या या पोस्टमुळं अनेक फोन आलेत, मेसेज आलेत आणि धमक्या देखील आलेल्या आहेत. काहींनी वस्तुस्थिती मांडली म्हणून कौतुक देखील केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील खेडकर यांच्या फेसबुक पोस्टला उत्तर दिलं आहे. मुळात या पोस्टवरून घाणेरडं राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती आणि नाही देखील, परंतु ते होणार नाही तर ते राजकारण कसलं. या सगळ्या गदारोळाला जे कारण ठरलेलं आहे ते आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान याचं बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन झालं आहे आणि त्याला तिथं सोडण्यासाठी पंकजा मुंडे अमेरिकेला गेलेले आहेत. आणि त्यानंतर हा सगळा प्रसंग, जी आनंदाची गोष्ट आहे, ती त्यांनी सगळ्यांबरोबर शेअर केली ती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून. आणि त्यावरती लक्ष्मण खेडकर यांनी एक पोस्ट केली आणि त्याला सगळी उत्तरं जी मिळत गेली आणि त्याच्यातून जो प्रकार घडला त्यावरून हा सगळा गदारोळ सुरू आहे. आणि याच संदर्भामध्ये फॉर द पीपलनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट. शिक्षक हा समाज घडवण्याचं काम करतो. समाजाच्या सर्वांगीण परिस्थितीची शिक्षकाला जाण असते आणि खेडकर हे तर ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्यानं ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांचे काय परवड होते हे त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला चांगलं कळेल. खेडकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? लक्ष्मण खेडकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांच्या त्या पोस्टबद्दल अभिनंदन केलेलं आहे आणि ती पोस्ट वाचून आपल्याला आनंद झाल्याचं देखील म्हटलेलं आहे. आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आर्यमानला मनापासून शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना लक्ष्मण खेडकर यांनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या मुलांच्या संदर्भातील प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आणि आपल्या भगिनी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हालचाल करावी, ते प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभारावा अशी एक अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. खेडकर यांच्या या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. त्यांनी ऊसतोड कामगारांविषयी सकारात्मक अपेक्षा मांडल्यात म्हणून त्यांच्या पोस्टला सकारात्मकतेनं घेण्याची गरज आहे. पंकजा यांनीही लक्ष्मण खेडकर यांची पोस्ट सकारात्मक घेऊन त्याला उत्तर दिलंय. त्या म्हणतात, लक्ष्मण जरूर मी ते करेन. आम्ही पहिल्यांदा अमेरिका इथे आलो तेही ऊस तोडणारी विमल आणि तशाच लढण्यास तयार राहून यश मिळवणाऱ्या सख्या घेऊन. आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे. मी इन्चार्ज नाही राहिले. प्रत्येकाची लढाई भिन्न असते, कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची. मी अनेक ऊसतोड कामगारांना, त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंच्या शिक्षणाला मदत करण्याचं देखील त्यांनी या त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्याशिवाय काहीही नाही होऊ शकत असं देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लक्ष्मण खेडकर यांना उत्तर देताना म्हटलेलं आहे. आणि ती पोस्ट लक्ष्मण खेडकर यांच्या पोस्टला शेअर करून त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलेली आहे. एवढं सगळं असताना राजकारण होण्याचं कारण काय असा प्रश्न यावेळी अनेकांना पडतो. त्याची कारणं अनेक आहेत म्हणून यासंबंधीची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायला हवी. पंकजा यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. गोपीनाथ मुंडे हे
लोकनेते होते। महाराष्ट्रातल्या इतर समाजाप्रमाणेच ऊसतोड कामगार देखील गोपीनाथ मुंडे यांना आपला नेता मानायचे। त्यांच्या अचानक जाण्याने हे नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याकडे आलं। ज्या भागात पंकजा मुंडे यांच्या राजकारणाचा बेस आहे त्या बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे। सर्वच जाती धर्मातले लोक ऊस तोडण्यासाठी जातात। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून अनेकांचा उदय झालेला आपल्याला दिसतो। त्यामुळं ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्याची जी जबाबदारी आहे ती फक्त पंकजा मुंडे यांच्यावर ढकलून आपल्याला चालणार नाही। तर ज्यांचे राजकारण हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर आहे असे मराठवाड्यातली अनेक नेते मंडळे आहेत, त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, विनायक मेटे असतील, सिरसागर काका पुतणे असतील, अशा अनेक नेत्यांवरती ही जबाबदारी जी आहे ती येते। त्यामुळं सामुदायिक जबाबदारीनं या प्रश्नाकडं बघितलं गेलं पाहिजे आणि अनेक नेत्यांना या ऊसतोड कामगारांचा जो प्रश्न आहे, ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये पुलका येताना दिसतो, मात्र हे प्रश्न तसेच कायम राहिलेले देखील आपण बघतोय। मध्यंतरी ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करण्यावरून चांगलाच वाद महाराष्ट्रामध्ये पेटला होता। ऊसतोड कामगारांनी गोपीनाथ मुंडे असेपर्यंत त्यांनाच आपला नेता मानलं होतं। त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांचं नेतृत्व करीत असतानाच भाजपातील त्यांच्याच वरिष्ठ सहकाऱ्यांनी पंकजा यांचं वलय कमी करण्यासाठी आमदार सुरेश धस, आमदार विनायक मेटे यांना वेगवेगळ्या मार्गानं ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आवाज उठवायला सांगितला। राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय मुंडे यांना देखील पुढं करण्यात आलं। त्यामुळं ऊसतोड कामगारांचा खरा नेता कोण असा प्रश्न महाराष्ट्रात पूर्वी कधी नव्हे तो निर्माण करण्यात पंकजा यांचे राजकीय प्रतिस्पर्धी यशस्वी झाले होते। मात्र यावेळी आपणच ऊसतोड कामगारांचे खरे नेते आहोत हे दाखवून देण्यात पंकजा मुंडे यांचं राजकीय चातुर्य आपल्याला दिसून आलं होतं। त्यामुळं ऊसतोड कामगार पंकजा यांच्याकडून त्यांच्या मुलाप्रमाणे ऊसतोड कामगारांच्या मुलांचेही भविष्य बदलवण्यासाठी अपेक्षा ठेवून असतील तर त्यात वावगं काहीच नाही। यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे यांत्रिकीकरणामुळं दिवसेंदिवस ऊस तोडण्यासाठी मनुष्यबळ कमी लागतंय आणि नजीकच्या भविष्यात तर ती संख्या नगण्य होईल। अशा परिस्थितीत ऊसतोड कामगारांचं पुढं काय होणार असा प्रश्न सतावतो। म्हणजे ऊसतोड कामगारांच्या हाताशी आत्ता असलेला रोजगार देखील जाणार आणि मग त्यांच्या हाताला कोणतं काम राहणार, त्यांच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य या संदर्भात काय होणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। म्हणून ऊसतोड कामगारांनी ज्यांना वर्षानुवर्ष निवडून दिलं, सत्तेत पाठवलं आणि यापुढच्या काळातही त्यांच्याच पाठिंब्यावर ज्यांचं राजकारण अवलंबून आहे त्यांनी आतापासूनच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना आखून काम करण्यास सुरुवात करण्याची नितांत आवश्यकता आहे। माहिती क्षेत्रात झालेली क्रांती आपण अनुभवतोय, यामुळं तळागाळातला माणूस देखील जागा होताना दिसतोय। आपल्यासाठी आपले नेते फक्त वरवरचं बोलतात आणि तोंड देखले दाखल काम करतात, आपला फायदा उठवतात, हे जेव्हा ऊसतोड कामगारांना कळेल तेव्हा संबंधित नेत्यांचं राजकारण धोक्यात येईल हे निश्चित आहे। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांविषयी शिक्षक असलेले लक्ष्मण खेडकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी काही अपेक्षा व्यक्त केली आणि जे काही मुद्दे उपस्थित केले ते वावगे नाहीत। परंतु हे करत असताना फक्त एकट्या पंकजा मुंडेंकडे अपेक्षा ठेवणं हे देखील योग्य होणार नाही। यासाठी खरं तर महाराष्ट्र सरकारनं
दीर्घकालीन उपाययोजना करून आपण ऊसतोड कामगारांचं काही देणं लागतो या भूमिकेतून हे प्रश्न सोडवण्यासाठीची एक मोहीम हाती घेतली पाहिजे. आणि पंकजा मुंडे या देखील ऊसतोड कामगारांच्या नेत्या म्हणवल्या जातात, त्यामुळे त्यांनी इतर पक्षातल्या आणि स्वतःच्या पक्षातल्या देखील त्या भागातल्या नेत्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीनं हे प्रश्न सोडवण्यासाठीची एक दीर्घकालीन उपाययोजना आखण्यामध्ये पुढाकार घ्यावा हीच साधारणपणे अपेक्षा सर्व जनमानसातून व्यक्त केली जाते. आणि जर हे झालं तर जे अशक्य वाटतंय ते शक्य निश्चितपणे होऊ शकतं.